आलेच पाहिजे ते म्हणे महाराज मी लय मोठे महाराज पाहिले पण तो यासारखा महाराजच नाही पाहिला म्हणे. शेवटी ते म्हणे महाराज काळजी करू नका, सीएम आणायची जबाबदारी आमच्यावर आहे, म्हणून सीएम आणण्याची जेवढी काही जबाबदारी आहे मला वाटतं आमच्या संभाजीनगरचे पालकमंत्री आम्हा सर्वच महाराज लोकांवर प्रेम करणारे आमचे संदीपन भाऊ भुमरे साहेब यांनी खूप मदत केली. त्याच्यामुळं सीएम साहेब एका खेड्यागावामध्ये कुठं सीएम येत असतो का हो महाराज, आणि लोकायला एक धक्काच बसला. आदल्या दिवशी सीएम दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, लोक म्हणे हे आलेच कसे, ते फक्त आपल्यावर प्रेम करणारे लोक होते आणि चोखोबऱ्यासाठी आले होते. तिथून राजकारण आम्हाला करायचं काय, राजकारण करायचं बरोबर आहे का नाही. दररोजचे 200 ते 300 400 टाळकरी होते, महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन मंडळी होते, त्यामध्ये आमचे सर्वच मित्रमंडळी, आमचे गुंजाळ माऊली असतील, आमचे श्रावण महाराज, वाघ महाराज, आमचे निवृत्ती महाराज कदम, ह्या लोकांना हे फोकसला नव्हते तरी पण सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर 8 दिवसापासून ते तिथं सेवा करत होते. तुम्हाला एवढंच नियोजन करायला किती ताण झाला महाराज, तिथं किती मोठं नियोजन होतं. तुम्ही आले नाही, तुम्ही आले होते ना, जे जे आले त्यांना माहीत आहे महाराज, त्यांच्या स्वप्नातसुद्धा तो मंडपच दिसतोय बरोबर आहे का नाही. दररोजचे 200 ते 300 400 टाळकरी होते, महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन मंडळी होते, त्यामध्ये आमचे सर्वच मित्रमंडळी, आमचे गुंजाळ माऊली असतील, आमचे श्रावण महाराज, वाघ महाराज, आमचे निवृत्ती महाराज कदम, ह्या लोकांना हे फोकसला नव्हते तरी पण सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर 8 दिवसापासून ते तिथं सेवा करत होते. सर्वच गुणीजन महाराज मंडळी, इथं गुणीजन कमी कीर्तनकार जास्त आहे महाराज. आमचे सोपान महाराज मुंडे सुंदर भागवताचार्यसुद्धा आहे, कीर्तनसुद्धा करतात. पहिल्या दिवशी ज्यांनी सेवा केली आपल्या भागाचं वैभव. आमचे राधेश्याम महाराज खरबळ आहेत, आमचे गणेशदादा आहे, आमचा कृष्णा आहे, आमचे दत्ताबॉ आहे, आमचे अनिलबॉ आहे, संस्थेतले हे सर्वच विद्यार्थी, आमचे सोपान महाराजांचे वडील, आई, सगळेच मंडळी आहेत ज्यांनी गोड अशी माई सिस्टीम लावली. आमच्या संतोषदादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि हा आपला कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या माध्यमातून पाहत आहेत असे असणारे आमचे हॉटस्पॉटचे मालक, नाही नाही मराठी हॉटस्पॉट, हॉटस्पॉट वेगळं आणि मराठी हॉटस्पॉट वेगळं, नावच एवढे, शिक्षण कमी असल्यामुळे ती जीभच रटत नाही आपली बरोबर आहे का नाही. आमच्या गजर कीर्तनाचे मालक आमचे शरददादा हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. माझ्या समेत आले आमचे नवनाथ महाराज, नवनाथनीच नियोजन केलं बरं हे चपातीचं, सोपान बाने नवनाथनी. इकडं काही माझा परिचय नाही, कंकरवाडीला माझे कीर्तनं खूप झालेले, त्यांना मी सांगितलं फक्त चपात्या लागतात ते म्हणे महाराज फक्त किती क्विंटलाच्या लागतात तेवढं सांगा. घरपोच चपात्या आणून दिल्या, डिझेलसुद्धा नाही, गाडीसुद्धा नाही, डायरेक्ट आपल्याच गाडीनं तिथं घेऊन आले. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो.